माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय, आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंबहुना कुठला राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलो नाहीये। आमचा सरळ आणि थेट एकच विषय की सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। मी शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आणि म्हणून आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जो महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही तर 2007 पासून, तो एकमेव आणि एकच कारण आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य 18 पगड जातींचं केलं, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी होते त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता, आणि या मराठा समाजाला अन्याय आज होत आहे त्यासाठी माझा लढा। मला सांगायचंय की 1917 राजर्षी छत्रपती शाहू महाराज खामगावला गेले होते विदर्भामध्ये, मराठा शिक्षण परिषद होती त्यावेळी, केव्हा 1917, आणि शाहू महाराज त्या भाषणात काय बोलले त्याच्यावर मी बोलत नाही, पण एकच लाईन शाहू महाराज म्हटले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये, मी शेतकरी म्हणून आलोय, मी शिपाईगडी म्हणून आलोय, आणि म्हणून या मराठा समाजाचं आज मी नेतृत्व करण्यासाठी तो उभा नाहीये, त्यांच्या वतीनं मी एक त्यांचा शिपाई आहे आणि शिपाई गडी म्हणून मी आज इथं तुमच्या समोर आलो। मला स्पष्ट सगळ्या बंधू भगिनींना सांगायचंय मराठा समाजातल्या लोकांना की जस्टिस गायकवाडांचा अहवाल हा अवैध ठरलाय, आपला कायदा हा रद्द झालाय, आपण एसीबीसी मध्ये मोडत नाही, आता आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये, हे स्पष्टत्व आपल्याला समजायला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास डॉमिनेटिंग क्लास असं संबोधलं गेलं, ऑगस्ट 9, 2017 मी आझाद मैदानमध्ये स्टेजवर गेलो, ज्यावेळी मराठा समाजाच्या स्टेजवर कोण जात नाही त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही जाणं गरजेचं आहे, कारण का तिथं अनेक गोष्टी होणार होत्या ज्याच्यात जाती विषमतामध्ये वाढ होणार होती, ज्याच्यात मराठा दलित मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम वाद होणार होता, म्हणून मी ना इलाजाने त्या स्टेजवर गेलो आणि माझी नम्रता दाखवली, आणि आजही मी त्या सगळ्या शिवभक्तांना मी हृदयापासून आभार व्यक्त करतो, कारण का ते सगळे माझं ऐकून परत गेले आपापल्या गावी, 50 लाख कमीत कमी लोक त्या आझाद मैदानावर आलेले। तशीच परिस्थिती परवा निर्माण झाली, सर्वोच्च न्यायाचा निर्णय, तो सर्वोच्च निर्णय आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही, आम्ही दुखी झालो, पण त्यावेळी सुद्धा मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली आणि एक शब्द वापरला की उद्रेक कुणी करायचा नाही, कोरोनाची महामारी हा फार मोठा योद्धा आपल्या समोर आहे, आपण जगलो तर आपण लढू शकतो, आणि म्हणून मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली। अनेक लोकांना वाटलं की ही संभाजी छत्रपतींची ही मावळ भूमिका का, हिथं तर जोरात भूमिका घ्यायला पाहिली होती सरकारच्या विरोधात, आणि म्हणून परत एकदा मला सांगायचंय की मी त्यावेळी छत्रपतीच्या घराण्यात माझा जन्म झाला म्हणून त्या पद्धती माझी भूमिका होती, पण हे भूमिका घेतल्यानंतर लगेच 1-2 दिवसात या पक्षातल्या त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, ह्याचा आरोप वेगळा त्यांचा आरोप वेगळा, हा यांच्यावर बोट दाखवतो ते तो यांच्यावर बोट दाखवतो, सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली,
विरोधातल्या लोक म्हणतात की हिने बाजू बरोबर मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणं आहे ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. हीच भूमिका होती आमची. तुम्ही आजही लोकांना वेटीस धरू नका. तुम्ही खासदार आमदार मंत्री आहेत ना माझ्या सकट. आपण समाजाला काय देऊ शकतो? समाजाला वेटीस धरू नका. त्यांनी दाखवले त्यांच्या भावना काय 58 मार्चमध्ये आणि कशा लोकांना आमच्या रस्त्यावर यांचा हाल करायचं हे सगळ्या समन्वयकांचा. मी तयार आहे. मी स्वतःला हाल करून गेला. बाकी या लोकांना काय हाल? खासदार आमदारांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी नाशिकमध्ये जी माझी भूमिका नाहीये माझा मूळ स्वभाव नाहीये मी आक्रमक होतो. अनेक लोकांना आवडलं. अनेक लोकांना म्हटलं हे काय असं चाललं यांचं आक्रमक. हे मी माझ्यासाठी नव्हतो. मी अस्वस्थ झालो. हे सरकार आणि सरकारच्या बाहेर मधले लोक विरोधातले लोक हे असे कसे वागा लागलेत? समाजाला न्याय द्या, पर्याय द्या. ही माझी भूमिका होती. आणि म्हणून पूर्ण आम्ही समाजातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की राजे मला म्हटले तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करा, समजून घ्या. तिथं आम्ही गाडी अभ्यासकांना भेटलो, इतिहास आपल्या कायदे तज्ञांना भेटलो. पूर्ण महाराष्ट्र दौरा 3-4 दिवसात जोड होईल. अजून मी करणार आहे. उद्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा भेटणार आहे. अनेक लोकांच्या सगळ्यांना भेटीगाठी सुरू केल्या. भावना समजून घेतल्या. इतके दुखी आहेत या प्रसंगी. इतके दुखी आहेत समाजातले लोक. अस्वस्थ आहेत. वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेतील अशी परिस्थिती आहे. आज माझ्यामुळे सगळे शांत आहेत. मग मी त्यांना अशांतपूर त्यांना सांगू चला उतरा रस्त्यावर. ही भूमिका घ्यायची का? मी आम्हाला सुद्धा आक्रमक होता होते येते ना आक्रमक करायला. पण ही वेळ आहे का? किती वर्ष किती म्हणजे किती वर्ष आपण त्यांना लोकांना त्याचं यूज करायचं? मला सांगा हे जे मोठे 30% जे श्रीमंत वर्ग आहेत समाजातले मराठा समाजात ते येतात का रस्त्यावर? कोण नाही. हे 70% गरीब माणूस येतो. ह्याच्या पुढे नाही चालणार. आणि चालून देणार नाही आम्ही कोणाच चालून देणार नाही. म्हणून पर्याय काय ती द्यायला पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो. मी म्हटलं होतं त्यावेळी मी म्हणजे जे सगळे कायदे तज्ज्ञ असतील आमच्या ते जे हुशार लोक असतील या सगळ्यांनी 3 पर्याय काढलेले आहेत. पण आमच्याकडं काय अशी काही यंत्रणा नाही आहे की फार कायदे तज्ज्ञ आमच्याकडं जेवढं शक्य आम्ही ते केलेले आहे. आता मुख्यमंत्र्यांची माझी ती चर्चा झालीच. तिथं अटॉर्नी जनरल कुंभकोणीशी बोललो. अशोकराव चव्हाण होते. सगळ्यांना सांगले हे 3 पर्याय. देवेंद्रजीना सकाळी बोललो पर्याय. त्यांना सुद्धा सांगले 3 पर्याय. आता कोण नाही म्हणतात मी बघतो. आणि त्यांनी मान्य केले ते. बंधूंना तुम्हाला मुद्दाम सांगायचं मी मगाशी प्रेस सांगितलेली सगळ्यांनी ते पर्याय मान्य केले. सत्तेतल्या लोकांनी सुद्धा आणि जे विरोधी पक्षातले सुद्धा. बघा मार्क माय वर्ड्स. जे मी सांगलेत पर्याय ते त्यांनी मान्य केले. आणि त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील. तर मी पर्याय वाचून दाखवतो. तसं मी ऑफेंडच बोलतो पण शक्यतो वाचून दाखवतो. त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे. 31 तारीख डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पेटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं काही गडबड करू नका. जे काय तुमचा रिपोर्ट आहे तो फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं. नेहमी मी सूचना देतोय. नेहमी सारखी कारणं त्यांना सांगतो बाबा हे दुरुस्त करा. पण नाही ऐकलं त्यावेळी. आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको. फॉर्मॅलिटी म्हणून फुल प्रूफ आम्हाला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा. हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू
जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन, जो अवघड आहे, अपवादक परिस्थितीत ते करावं लागतो, तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे दोनच पर्याय आहेत ह्या मिनिटाला. चौथा एक पर्याय आहे त्यांचा की मुला तिसरा, ते तिसरा मी नंतर येतो, पण हे दोन पर्याय त्यांच्या हातातले. रिव्ह्यू पिटिशन ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन. आता जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आपण हा विषय जाऊ शकतो, म्हणजे मी जे मागापासून म्हणायला लागले किंवा ह्या दोन एक महिन्यात म्हणायला लागले, ही जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे, दोघांची आहे. माझं तुझं करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला इथं नवरा बायको म्हणूनच राहायचं आहे. जो सरकारमध्ये आहे तो, जो सरकारमध्ये नाही येतो, आपल्याला एकत्रच राहायचंय, एका कुटुंबातच राहायचंय. जर मराठा समाजाला द्यायचं असेल, तुम्हाला एका कुटुंबासारखं वागावं लागणार, आवडो की न आवडो. आणि याच्यासाठी मी आहे, त्यासाठी मी आहे की अवती छत्रपती घराण्याचा वेटू वापरू. तर वेटो म्हणजे काय, पूर्वीसारखं वेटू नाही आहे. आता वेटो म्हणजे काय, गोड बोलून सगळ्यांना एकत्र आणणे, हा वेटू आहे. तर तिसरा पर्याय काय, की 342A आर्टिकलच्या 342A माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंटरकडे देऊ शकता. ते कसं देऊ शकता, राज्यपालांच्या माध्यमातून. आता राज्यपालांना हे भेटले, पण राज्यपालांना नुसतं भेटून काही उपयोग नाही आहे, पत्र देऊन उपयोग नाही आहे. राज्यपालांना ज्यावेळी तुम्हाला भेटायचं आहे, तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार. परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी. गायकवाड, जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील, त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल. वेळ पडलीच तर मला वाटते, मला ते टेक्निकली चुकत असं, मी तिथं आयोग उभा करायला लागेल. आयोग आहेच वाटतंय, पण ते जे असं ते. आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपाल, राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे ते देतील. केंद्रीय मागासवर्गीयांना आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्टमध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल. हा 342A. आता मी काय कुठलं ते कागद काढलं असं नाही. जो काय कागद आहे, जे काय, ते ह्या सगळ्या घटनेत आहे, आपल्याला कुठून दिलेलं ते सगळं, आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतो. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत, ते स्वतः ते सुद्धा नाकारू शकत नाही. म्हणून आपल्याला, म्हणून मी मग अशी म्हटलं की केंद्र हात, केंद्र सगळे आम्ही खासदार असतो किंवा आणि कोण, हे हात झटकू शकत नाही. राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, अनेक लोकांची इच्छा आहे की मी क्लिअर करून टाकतो की OBC मध्ये आपण जाऊ. आता OBC मध्ये जायचं असेल, सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य आहे, आपापलं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरजी हे नेहमी हा विषय मांडतात, अनेक लोक मांडतात. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड, OBC चे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, ते सुद्धा हा विषय नेहमी ते मांडत असतात. आता हा OBC मध्ये नवीन प्रवर्ग तयार करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार, हे सरकारने सांगणार, हे पूर्वीच्या सरकारच्या लोकांनी सांगायचं, ज्येष्ठ नेते शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष अशोकरावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्हीच सांगितलं का, ते केव्हा बोलणार? स्पष्ट त्यांनी सुद्धा बोलावं, बोलायला समाजाला काय खरी परिस्थिती. आम्हीच बोलले सर, मी बोला तयार आहे, आत्ताच बोलू शकतो. पण तुम्ही बोला, स्पष्ट करा, खेळवत ठेवू नका. आता मी म्हटलं अगोदर, मी म्हटलं ना, आता मी सामाजिक मागास राहिलो नाही तर ठीक आहे. पण माझी भूमिका मी सांगतो, मी शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, वंचितांना आरक्षण मिळावं ही मी या मताचा आहे.
वंचितांना आरक्षण हे मिळावं, वंचितांना सगळ्या शिक्षणातल्या नोकरीतल्या सुविधा मिळाव्यात, कुठलेही वंचित असतील ते बहुजन समाजातले त्यांना सगळ्यांना मिळावं, गोडी गुलाबीने राहायला पाहिजे हा बहुजन समाज, हे माझं मत आहे. बाकीचं त्यांचं ते बघते. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक संकल्पना होती आरक्षणाच्या बाबतीत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं, आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेचं जे घटित केलं होतं. मी 102 मी स्वतः 102 घटनेच्या दुरुस्तीत मी स्वतः तिथं मी बोलून दाखवलं की 1967 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडिएट कास्ट क्लास कम्युनिटी मध्ये सेंटर लिस्ट मध्ये आपल्याला ओबीसीत आरक्षण मिळत होतं 1967 पर्यंत. 68 नंतर ते का काढलं, का कालेकर समिती आली आणि मग बाकीच्या समित्याला अहवाल ते हे बाकीच्या जे हे आयोग आले, तर तो त्यांचा प्रश्न आहे, मी काही बोलू शकत नाही. माझं भाषण आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. आरक्षणच्या पुढे जाऊ आपण. मी मगाशी उद्धवजी ठाकरेंना बोललो मुख्यमंत्र्यांच्या कानावर. मी काय कानावर घातलं? आज सरकार तुमचं आहे, बरोबर आहे ना? तुमचं सरकार असताना तुम्हाला थोड्या गोष्टी वर केंद्रात जायचे नाहीत ना मान्य? जे तुमच्या हातातल्या त्या गोष्टी तर तुम्ही करू शकता ना. तर पहिली गोष्ट ही आहे, 5 गोष्टी मी काढल्या अशी नाही तर उगच 15 लिस्ट मी काढली नाही, भरपूर आहेत आपल्या मागण्या. आपण 5 जणांची लिस्ट काढलेली आहे. कुठली लिस्ट काढली आहे? पहिलं नंबर 1, ही ज्या 2185 आपण म्हणतो की जास्त सुद्धा असतील, पण सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, 9 सप्टेंबर 2020 अगोदर ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झालेत त्यांना रुजू करून घ्या. का थांबलाय? जस्टिस भोसलेंचा अहवाल ह्याचा त्याचा काय संबंध आहे? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सूचना केलेत, इन्स्ट्रक्शन दिलेत. वाय वेट? का थांबायचं? आपण देऊन टाकाल ना तुम्ही 2185 आपण म्हणतो, पण माझं काय म्हणणं आहे, जे काय असतील 9 सप्टेंबर 2020 अगोदर देऊन टाका. का खेळ करताय समाजाच्या बरोबर? हो बिचारे लोक, म्हणजे आता काय सांगू, मी या दौऱ्यात मी बघितलं लोक नुसतं असे रडत होते. एक तर म्हटलं मी एमफिल झालोय आणि मी आता आंब्याचा व्यवसाय करायला, आंब्याचा व्यवसाय म्हणजे ते हातगाडी घेऊन कशाला डॉक्टरेट करायची, संपतील ना आयुष्य, संपायला लागलं त्या लोकांचं. न्याय द्या या गरीब मराठ्यांच्यावर. दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तो माझा हृदयातला आहे आणि सगळ्या ह्या समाजाच्या हृदयातला, तो म्हणजे सारथी. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था आहे, काय अवस्था करून टाकली त्याची. म्हणजे तुम्ही जर सारथी जर इम्प्लिमेंट केली चांगल्या पद्धतीने स्वायत्त देऊन, वेळ प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आरक्षणापेक्षा भारी पडत होती. बघा माझं मोठं स्टेटमेंट आहे, आरक्षण आपल्या हक्काचं आहे, आरक्षणापेक्षाही जास्त उपयोगी तुम्हाला सारथी पडेल. तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना घडवणार आहे त्या सारथीच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री म्हटले जागा दिली आम्ही, द्यायलाच पाहिजे तुम्ही जागा. नुसतं जागा देऊन होणार नाही आहे, आणि स्वायत्ता म्हणजे नुसतं एक 9 माणसं ठेवलेत नाही, ज्याला त्या सारथी ज्या ज्याला समाजातलं काही समजते, जो ग्राउंड लेवलचं काम करतो, जिने आपलं आयुष्य समाजासाठी दिलं, त्यांना त्या समितीत घ्या. अधिकारी घेतले सगळे IAS अधिकारी, थोडे रिटायर्ड आहेत, काय करणार त्याला, काय घेणे देणे समाजाशी? समाजाच्यासाठी तुम्ही काढले ना, मग द्या समाजातील माणसं, घ्या ना 2-3 चांगले माणसं. तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणा तुम्ही हा विषय घालायला बहुतेक तुम्हाला अध्यक्षपदाची इच्छा आहे, अजिबात नकोय बाबा मला, चांगले लोक घ्या. हा माझा आहे सारथीसाठी कमीत कमी 1000 कोटी रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. 1000 कोटी बनणार आता कोविडच्या माध्यमातून, कुठणार नाही जे पैसे मान्य, पण तुम्ही सँक्शन करा ना. आम्ही प्लॅन करतो 1000 कोटी तर आम्ही 1, 2, 3, 4 या वर्षात करू, 2 वर्षात 1000 कोटी द्या, मग पुढच्या ते 3 वर्षी परत 1000 कोटी द्या, त्याचा आम्ही चांगला प्लॅन करू, मास्टर प्लॅन करू ना. तुम्ही आत्ताच 50 कोटी रुपये दिले, त्या 50 कोटीत काय प्लॅनिंग करायचं आम्ही, म्हणजे आम्ही काय विजन ठेवायचं? खेळ करू नका, घ्यायचं ना मनापासून, बंदच करून टाका.
शाहू महाराजांचं नाव देऊ नका. कशाला शाहू महाराजांचं नाव ठेवायचं बघ, कशाला मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं, मग कुठल्यावेळी ते सरकार असेल. खेळ नको, बस झालं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अण्णासाहेब महामंडळ. अण्णासाहेब महामंडळ ज्याच्यातनं गरीब मराठ्यांना तुम्ही उद्योग उभा करून देऊ शकता. आज तुम्ही लिमिट दिले 10 लाख, काय होणार आहे 10 लाखात, त्यांचं 25 लाख करा. बर, काय ती मार्ग काढायला पाहिजे की तो जर ज्यावेळी कर्ज काढायला जातो तो म्हणतात मॉर्गेज द्या. अहो यांच्याकडे जमीनच नाही, ते मॉर्गेज देणार कुठनं? कशाला मग 25 लाख करून उपयोग आहे? ह्याच्यासाठी समिती उभा करा, काय त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे किती बोलायचं आम्ही, आता मी थकलोय. म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळचं सुद्धा परत त्याची उभारणी व्हायला पाहिजे, हे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे. तिसरा, वसतिगृह तुमच्या हातातले, दर जिल्ह्यात वसतिगृह उभा करा ना. तुम्हाला या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, माहीत नाही काय माहीत नाही आपल्याला. 6 महिन्यानंतर म्हणणार लोक विसरले. पण हे तर तुमच्या हातात, हे द्या ना तुम्ही वसतिगृह. दर जिल्ह्यात एक एक वसतिगृह द्या. एक उदाहरण सांगायचं म्हणजे सोलापूरला वसतिगृह तुम्ही अलॉट केलंय. इथं आले सोलापूरचे समन्वयक माऊली पवार, विचारा कुठे काय ते इथं आले, हात वर करा कोणा, हा त्यांना विचारा. अलॉट केले पण इश्यूज नाही केलं, हे काय चाललंय? एक मराठा समाजासाठी एक वेगळी समिती स्थापन करा ना, आमच्यासारखे लोक घ्या त्याच्यात, आम्ही सहकार्य करू तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा या 4 मधला 5वा मुद्दा तो म्हणजे, मला सांगा, एक 30% आमच्या श्रीमंत लोक सोडून द्या, 70% गरीब मराठा समाज आहे का? त्या बिचाऱ्यांची चूक काय? त्या बहुजन समाजातल्या लोकांना इतर तुम्ही सवलती देता, ओबीसी समाज लोकांना सवलती देता का? नाही सवलती का? ते गरीब आहेत, ते वंचित आहेत, त्यांना द्यायला पाहिजे आपण. मी त्याच्या फॉर आहे, मी शाहूंचा वंश द्यायलाच लावणार, मी त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही. पण मराठा समाज सुद्धा या बहुजनाचा एक घटक आहे. ज्या ओबीसी प्रमाणे ज्या ओबीसीच्या लोकांना सवलती मिळतात, त्या मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा शिक्षणाच्या सवलती द्या ना तुम्ही. किती सोपे आहे त्या गोष्टी, काय अवघड आहे? 4-5 गोष्टी सांगितल्या, 15-20 सांगितली नाहीत मी. म्हणून मी आज स्पष्ट सांगायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना, 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असतं राज्याभिषेक सोहळ्याला? काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जूनपर्यंत 6 जूनपर्यंत ह्याच्यावर जर काही निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरनच होणार. शिवाजी महाराज इथं असले असते राज्याभिषेक सोहळा असला असता, राजसदनवर शिवाजी महाराज असले असते ह्या मिनिटाला, तर शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? म्हणून या 7 जूनच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं ना आम्हाला हे करायचंय, तर मी सुद्धा सांगतो आम्ही कोविड बिविड मग नंतर बघणार नाही. मी स्वतः 5 मेला मी मोठा 5 जूनला नाही 5 मेला द्यावेळी हा निकाल लागला, मी सगळ्यांना शांत ठेवलं, नाही तर महाराष्ट्र पेटला असता परत. या सगळ्यांचे मला फोन आले होते, काय करायचं राजे सांगा, ठोक करूया. म्हणलं अजिबात नाही, सगळ्यांना शांत केलं. आम्ही किती शांत बसायचो? म्हणून माझं परत एकदा सांगायचं मुख्यमंत्र्यांना,
या तुम्ही गोष्टीचे लवकरच्या लवकर ह्याला मार्गी लावा, नाहीतर मग कोविड असला काय असला मी काय मागे पुढे बघणार नाही. संभाजी छत्रपती इन लीड असणार पुढे, आम्ही सगळेजण असू तिथं, मागणार नाही. मी आजही सांगतो आम्हाला समाजाला वेटीस धरायचं नाहीये, आम्हाला लोकांना समाजाच्या लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायचं नाहीये. उतरणार सुद्धा 7-8 तर समाजातल्या लोकांना घेऊन नाही, या सगळ्या आमदार खासदारांना घेऊन उतरणार. कोणी नाही उतरायचं, मी सुद्धा उतरणार, माझी सुद्धा जबाबदारी आहे, माझं सुद्धा कर्तव्य आहे. घेतोय ना मी लोक राज्यसभेतनं पगार घेतोय ना मी, लोकांचा प्रतिनिधी आहे मी, माझी जबाबदारी आहे ती. तुम्हाला मतदान केलंय सगळ्या लोकांनी, आणि म्हणून आता लोकांची जबाबदारी नाहीये, या सगळ्या खासदार आमदार सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी आहे. आणि ते सगळे ओबीसीतले असतील, एससी असतील, एसटी असतील, मराठातले असतील, सगळे खासदार आणि आमदार, मला वाटते 543 काहीतरी आहे आकडा, मला नाही करेक्ट माहित नाही. सगळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद सगळेजण तुम्ही या. मी सगळ्या खासदार आमदारांना मनापासून स्वागत करेन, मनापासून त्यांचा आदर करेन, पण मनापासून घ्यायला पाहिजे. पत्र देऊन नुसतं चालणार नाही. दुसरी माझी मागणी आहे की 2 दिवसाचं कमीत कमी इथं अधिवेशन व्हायला पाहिजे, मराठा समाजावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि अधिवेशन कशासाठी, हा चुकला की तो चुकला नाही, समाजासाठी तुम्ही काय करणार ह्याच्यासाठी अधिवेशन. आम्ही वर बसतो गेलो, कोण आमदार म्हणा लागला हा चुकला तो चुकला ह्याची हे म्हणजे सत्तेतला हा माणूस चुकलाय, हा विरोधातला हा चुकलाय, हे असलं तर आम्ही वर्ण चालू देणार नाही. आम्हाला पर्याय सांगा, आम्ही तुम्ही समाजासाठी काय करणार आहे, अहो काहीतरी करा ना, काहीतरी आता वेळ आली आहे. आता सांगू नका या समाजाचं आम्हाला मतदानच नकोय, हे समाजच नकोय, हा मराठा समाज म्हणजे असाच आहे म्हणून टाका माहिती धाडस असली तर मग बघतो आम्ही काय. आणि दुसरं माझं एक सगळ्या खासदारांना आव्हान आहे, 342A, 342A ह्याचा अभ्यास मलाच आत्ता झालाय, म्हणजे सगळ्याच खासदारांना माहिती असं नाही आहे. म्हणून दिल्लीला 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे, किंबहुना आणि कुठला चांगला दिवस असेल तर तो त्या दिवशी. सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांना मी निमंत्रित करणार सगळ्यांच्या वतीनं, सकल मराठा समाजच्या वतीनं, सगळ्या मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आमंत्रित करणार आहे. आणि गोलमेज परिषद ही दिल्लीत पहिल्यांदा होणार. गोलमेज परिषद आपण नुसतं ऐकलं हे महाराष्ट्रात, पण आता गोलमेज परिषद दिल्लीत होणार आहे. आम्हाला कुठल्याही पार्टीची विरोधात नाही, आम्हाला जागृत करायचं सगळं. तुम्ही आमच्याबरोबर या ना, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, शेवटी आपण एकत्रच राहतो, सुखानेच नांदायचं आपल्याला. पण आपल्याला आम्हाला मराठा समाजात तुच्छ लिखू नका, नुसतं पत्र देऊन होणार नाही, आता वेळ आली प्लॅन ऑफ ॲक्शन, ॲक्शन व्हायला पाहिजे. मला वाटते सगळं मी भरपूर बोललो आहे, पण मला फार चिंतित आहे, मी फार डिस्टर्ब ह्याच्यासाठी आहे. आपण जर हा अहवाल पाहिला, आता मी हे उघडत नाही आहे, हा 700-800 पानाचा अहवाल आहे, त्यात पान नंबर कुठल्या तरी आहे मला लक्षात नाही. त्याच्यात प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन म्हणून आहे. म्हणजे प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन म्हणजे काय, तुमच्या लोकसंख्येच्या प्रोपोर्शनप्रमाणे तुम्हाला आरक्षण दिलं जातं. उदाहरण, मराठा समाज ह्याचं प्रेझेंटेशन उदाहरण आपण एक दोन शिक्षणासाठी एक शिक्षणाचा एक बिंदू ग्रेड बी आहे ग्रेड सी आहे मला माहीत नाही, त्याला 17% मिळालं, 17% मिळालं, 17%नी सीट्स मिळाले, 100% 17% सीट्स त्यांना मिळाले, बरोबर आहे. पण मराठा समाज किती आहे, 30% आहे. म्हणून मग काय करायला पाहिजे, 13% रिझर्वेशन द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे, म्हणजे ते प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन होते. आणि हे केव्हापासून चालू आहे, आज नाही, स्वातंत्र्यापासून चालू आहे. आज ह्याचं आरक्षण कुठलं, तामिळनाडूचं आरक्षण जे आहे, जे 69-80% 69% ते त्याप्रमाणेच आहे. इतर बाकीच्या राज्यात जे 50% वर गेले त्याप्रमाणेच
पुस्तकं मान्य, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य. पण सर्वोच्च न्यायालयाने काय केलं माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही आदर करतो, पण इतिहासात पहिल्यांदा त्यांनी ते प्रेसिडेन्स घेतलं नाही, त्यांनी नवीन फॉर्म्युला काढला. ठीक आहे, त्यांचं सर्वोच्च न्यायालयाची काहीतरी एक पद्धत असेल, पॅटर्न असेल, मला माहीत नाही. त्यांनी काय केलं, प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन बघितलं नाही. त्यांनी सांगितलं तुमचे 52% जे मराठा समाजातलं आरक्षण जे आहे ते SC ST OBCचं, त्याच्यात मराठा समाजाने घ्यायचं नाही. मान्य तुमचं राहते 48%. त्या 48% तुम्ही आता या ह्याच्यात किती दिसलं तुमचं? 30%, 32%, 31%. तुम्हाला ॲड्युकेटेड रिप्रेझेंटेशन ऑलरेडी मिळायला लागलेलं आहे, तुम्हाला का द्यायचं आम्ही? 16-4 मध्ये तुम्ही बसूच शकत नाही. ठीक आहे मान्य, पण मला भीती काय आहे, मी बहुजनाचं नेतृत्व करतो. बहुजन समाजात शाहू महाराजांनी जे बहुजनाला एक चालना दिली त्या बहुजनांचं मी पद्धतीने चालतो. उद्या NCBC ज्यावेळी नोटिफिकेशन होणार राष्ट्रपतींचं, ज्यावेळी राष्ट्रपती नोटिफाय करतील NCBC म्हणजे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला नोटिफाय करतील, त्यावेळी राज्याला सुद्धा सांगावं लागणार आहे की प्रोपोर्शन नाही, तुमची ॲड्युकेटेड रिप्रेझेंटेशन जे आहे 52% कुठल्या कुठल्या जातीचं आहे. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगतो अनेक OBCतल्या अनेक या सगळ्या बाकीच्या पोटजाती ज्या काही असतील त्यातल्या उडणार आहेत. मला मी बहुजनाचं नेतृत्व करतो, नुसतं मराठ्यांचं नाही आहे, मी बहुजनाचा घटक आहे. मला फार चिंता आहे, म्हणून मी आज हा विषय सगळ्यांच्या पुढं मांडलाय. सगळे जे कायदे तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रातले त्यांचा अभ्यास करावा माझी विनंती आहे, नाहीतर फार मोठा फटका आहे, फार मोठा फटका आहे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना. आम्हाला तर बसलंय, मराठा समाजातल्या लोकांना बसलंयच, पण बहुजन समाजातल्या लोकांना फार मोठा फटका बसणार आहे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण त्याच्यात आत्मचिंतन सर्वांनी करावं. आणि माझं संपवायच्या अगोदर मला सगळ्या समन्वयकांना सांगायचं आहे, मी सगळ्यांना अंगावर घेतलं आहे. मला माहीत आहे माझं राजकीय आणि सामाजिक नुकसान होणार आहे, मी कोणाला घाबरत नाही आहे, पण माझं नुकसान होणार आहे मला माहीत आहे. का केलं मी? शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीसाठी, गरीब मराठा समाजासाठी. म्हणून काय माझं चुकलं असलं तर केव्हा ते सांभाळून घ्या मला, एवढंच माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आणि हा माझा दौरा विसरलो मध्ये मागाशी मुद्दा, आणि मी आज सगळ्यांना भेटलो. कोणाला भेटलो? मुख्यमंत्र्यांना भेटलो, विरोधी पक्षनेत्यांना भेटलो, पवारसाहेबांना भेटलो, राज ठाकरेंना भेटलो, बाळासाहेब थोरातांना भेटलो, आपले अशोकराव चव्हाणांना भेटलो, उद्या प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहे. हे कशासाठी, कोणासाठी? माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, या समाजाला फेकू नका बाहेर, या एकदा एकत्र, या एकत्र माझी हात जोडून विनंती आहे. छत्रपती घराण्यातला एक वंशज म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बरेच लोक सगळे मान सन्मानाचं बोलायला लागलेत, मी जर बघायला लागले राजेंचा मान सन्मान, माझा मान सन्मान गेलं खड्ड्यात. या मराठा समाजासाठी तुमचा मान सन्मान बाजूला टाकून तुम्ही या बाकी श्रीमंत नाही, या 70% गरीब मराठासाठी एकत्र या. माझी सगळ्या नेत्या लोकांना आग्रह धरून माझी विनंती आहे, आणि एवढंच बोलतो मी थांबतो. तुम्हाला काय प्रश्न आहेत आपण विचार. मुख्यमंत्र्यांनी बोलवून सगळे आपण मागणी केली. आणि मगाशी ते एक विषय राहिला लवकरच्या लवकर, मी जे बोललो होतो त्याला जोडून एक वाक्य राहिलं की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठवा ताबडतोब,
आणि तुम्ही एक लवकरच्या लवकर सर्व पक्षीय बैठक बोलवा, आम्हाला तिथं बोलवा आणि आमचे सगळे विषय सांगा. तुमचे दोन वेगळे प्रश्न आहेत. जी भूमिका आहे आम्हाला घ्यायची 7 जूनला आंदोलनाची, ती घेऊन यायची आमची इच्छा आहे. तुम्ही लवकर बोलवा आम्हाला, विषय क्लोज करून टाकू आपण हे 5-6 विषय. ते तुम्ही आणि दुसऱ्या काय म्हटलं, पक्ष तेजस्वी कनिवा राजकीय पक्ष. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो स्पष्टपणाने, जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर निश्चित विचार केला जाईल. पण आज विषय हा मराठा समाजाचा आहे. आपल्याला मराठा समाजाला न्याय कसा देता येईल हे आम्हाला सगळ्या पुढाऱ्यांनी आम्हाला सांगा. ते पूर्वीपासून आहे. शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्या जीवाचे संबंध होते आणि म्हणून मी त्यांना भेटणार आहे. त्यांचा सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे ना. आणि सोशल इक्वेशन्स नाही आहे, सोशल स्टॅबिलिटी. सोशल इक्वेशन म्हणजे राजकीय शब्द झाला, आम्हाला सोशल स्टॅबिलिटी आणायची आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी त्यांना भेटणार. ते सुद्धा राजकीय पक्षाचे प्रमुख आहे. नवीन पक्ष काढावा असा समाजाचा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव तुमच्यावरती आता सध्या आहे का? मला दबाव कोण टाकणार? दबाव टाकली पाहिजे हे म्हणते ते मी माझं ते पक्षाचं त्या हिशोबी बोललो मी. सर दोन प्रश्न. एक तर यामध्ये तुम्ही म्हणताय की राजकीय पक्षाचं गरज असेल तर राजकीय पक्ष काढू, पण आता इतर कुठल्या पक्षाकडून अशी काही नेतृत्व करावी खास करून महाराष्ट्रात किंवा खासदारातून आम्हाला तुम्ही म्हणताय की सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ, तर काही दबाव तंत्र खास करून राजीनाम्याचं दबाव तंत्र या संदर्भात वापरलं जाईल का? जर 6 जून पण निकाल झाला नाही किंवा सहकार्य कसं झालं नाही. हे बघा, ते पक्षाचा विषय तो काही तुम्ही तर बोललो मी, तो मी सोलापूरला सुद्धा बोललोय आणि मला वाटतं औरंगाबादला सुद्धा बोललोय. तो राजीनाम्याचा विषय आहे ना. जर काय सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि आपल्याला जर आरक्षण मिळत असेल, राजीनामा देऊन आत्ता देतो, उद्या सुद्धा कशाला मिळणार काय आरक्षण? पण तुम्ही उलट मला सांगायचं या निमित्ताने, खासदार झाल्यापासून कुठल्या पुढारीने जे काम केले नाही ते मी करून दाखवलं. दोनच कामं सांगतो, दोनच कामं सांगतो. शिवाजी महाराजांची जयंती आजपर्यंत भारताच्या इतिहासात दिल्लीत झाली नाही मोठ्या प्रमाणात. पहिल्या शिवजयंतीला राष्ट्रपती आलेले, नौदल प्रमुख आलेले, लष्कर प्रमुख आले होते. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आजपर्यंत आपण शाहूबाई आंबेडकर म्हणतो, पण कोणी केली का पार्लमेंटमध्ये? नाही. संभाजी छत्रपती सुरू केली तिथं ते चित्र, शिवाजी महाराजांचं ते चित्र आजपर्यंत राष्ट्रपती भवनात नव्हतं. ते मुख्यमंत्री आम्ही राष्ट्रपतींना दिलं. राष्ट्रपतीने आपल्या भाषणात सांगितलं, पहिल्यांदा इतिहासात शिवाजी महाराजांचं ते चित्र हे तिथं राष्ट्रपती भवनात लागणार. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन हे कसं व्हायला लागले? कोणामुळे व्हायला लागले? कशामुळे व्हायला लागले? खासदार झाल्यामुळे मी प्रेशर टाकू शकलो म्हणून रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं. इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर काय करणार तुमची इच्छा असेल समाज घटक. पवार साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली, त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा हे 2-3 मुद्दे पटलेले, ते सुद्धा या लाईनीत जाणार आहेत. पण नुसतं पटणं हा भाग वेगळा आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ते अक्रॉस पार्टी जे मीटिंग बोलवतील त्यावेळी पवार साहेबांनी सुद्धा त्या मीटिंगला यायला पाहिलं आहे. हे माझं आग्रहाचं निमंत्रण त्यांना आहे असं मी त्यांना काल सूचित केलं. मला ते काय त्यांच्या त्यांच्या काय माहित नाही, पण त्या मराठा समाजासाठी एकत्र आणण्यासाठी ही माझी जबाबदारी. नाही आलं तर मग आम्हाला सतत काय करायचं आम्ही ठरवलं. हे बघा, मी इथं पक्षाच्या वतीने बोलतच नाही आहे. मी इथं मराठा समाजाचा एक घटक, मराठा समाजाचा शिपाई गडी म्हणून मी बोलायला लागलोय. कोण काय भूमिका घ्यायला लागतो त्यांचा प्रश्न आहे.
आमची भूमिका काय आहे? सकल मानव समाजाला न्याय मिळाला पाहिजे. बस ज्या रायगड देवींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं ते रायगड देवी सर्वोच्च न्यायालयाने नाकारले. त्यामुळे ते कमिशन तयार करण्यासाठी त्यावेळेला कुठेतरी कमी पडलं होतं का ते कमिशन व्यवस्थित सर्वोच्च न्यायालयाने म्हणूनच मी म्हटलं नाही. आता कोण चुकलंय कोण चुकलंय त्या विषय काढण्यापेक्षा ह्या सगळ्यांनी एकत्र बोलूनच आणि तुम्ही मार्ग काय करणार आहे पर्याय काय करणार आहे या मी जे तीन पर्याय सांगितले याच्यापेक्षा आम्ही काय पर्याय तर बसून देतो सगळे एकत्र. मी आणणार ना सगळ्यांनी एकत्र. हो झालेच ना. आज समाज किती अस्वस्थ झालाय. तुम्ही मला सांगा ज्यांनी 58 मोर्चे काढले रस्त्यावर आले परत त्यांना रस्त्यावर यांच्या दोघांच्या भांडण काय परवडणार कोणाला कळवलं जर आता इथं माझे जे पाच सहा लोक गुन्हे काय त्यांचे वडील वाजले एखादा ड्रायव्हर वाजलाय इथं उभा करून मी दाखवू शकतो. परत आपल्याला या कोरोनाची सेकंड वेव्ह झालेली आहे इथे संपली नाही आहे थर्ड वेव्ह सुद्धा येऊ शकते. पहिल्यांदा आपण जगू आणि मग लढू. म्हणून या माझ्या पक्षातल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला आंदोलन करायचंय ना तर या लोकांना वेटीस धरू नका. तुम्ही काय मार्ग काढू शकता हे सांगा. खासदार आमदार आपण एकत्र येऊ आणि मार्ग काढू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.